महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। एकीकडे नागरिकांची मोठी गर्दी, दुसरीकडे स्वयंपाकाची तयारी सुरू। काही वेळात चक्क पंगतच बसली आणि पत्रावळीवर जेवणास सुरुवात। असा थाटमाट कुठल्या लग्नातील किंवा कार्यक्रमातील नव्हे, तर तो होता अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषद मधील आम आदमी पार्टीच्या डेरा आंदोलनाचा। पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी चांदूर रेल्वे नगर परिषद मध्ये आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी डेरा आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान चांदूर रेल्वे नगर परिषदच्या इतिहासात प्रथमच आंदोलनकर्त्यांनी स्वयंपाकाची चूल पेटवली होती आणि पंगत सुद्धा वाढली, त्यामुळे अनोखे आंदोलन शहरात पाहावयास मिळाले। पीएम आवास घरकुल योजनेतील निधीसाठी बैलबंडी गाढवासह लाभार्थ्यांनी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वे नगर परिषदवर मंगळवारी डेरा आंदोलन केले। आंदोलनादरम्यान नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलनकर्त्यांनी नगर परिषद कार्यालय परिसरात डेरा टाकला। जोपर्यंत निधीचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे डेरा आंदोलन असे सुरू ठेवणार असा निर्धार आंदोलकांनी आता घेतला होता। आंदोलनाचा तोडगा निघत नसल्याचा पाहून लाभार्थ्यांनी चक्क नगर परिषद परिसरामध्ये स्वयंपाकाची चूल पेटवून स्वयंपाक केला, त्यानंतर पंगत वाढून लाभार्थ्यांनी जेवण सुद्धा केले आणि जोमात आंदोलन सुरू झाले। परंतु आंदोलनाची तीव्रता पाहता आमदार प्रताप अडसड यांनी आंदोलन स्थळ गाठून निधी तत्काळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर सदर आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी व माजी नगर परिषद सभापती महमूद हुसेन यांनी केले। न्यूज G9 महाराष्ट्र साठी अमरावती प्रतिनिधी अहमद अली।